नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम मी तुमचं मनापासून स्वागत करते दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक या कॅम्पसमध्ये मनपूर्वक स्वागत. अरे हो, मला नाही ओळखलात. मी डॉक्टर सपना आवाडे, DKT सोसायटीच्या सचिवपदी मी काम करते आणि हे काम करत असतानाच विद्यार्थी प्रिय असल्यामुळं विद्यार्थ्यांना, मी खास करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मी सॉफ्ट स्किल शिकवण्याचं सुद्धा काम करते आहे. तर तुम्ही सगळे यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये येण्यास उत्सुक आहात आणि थोडंसं संस्थाचालक या नात्यानं या संस्थेचं पार्श्वभूमी तुम्हाला सांगावंसं वाटते. 1983 साली DKTची स्थापना झाली. या विभागाचे भाग्यविधाते सहकार महर्षी आदरणीय कल्लाप्पण्णा आवाडे दादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा विनाअनुदानित तत्वावर तंत्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केलं गेलं DKTच्या माध्यमातून. तेव्हा उद्योग राज्यमंत्री म्हणून काम करत असलेले आवाडे दादांनी मुख्यमंत्र्यांसमोर एक प्रपोजल ठेवलं की आमच्या भागामध्ये कष्टकरी कामगार आहेत, शेतकरी आहेत, यांच्या मुलांना जर तंत्रशिक्षण घ्यायचं म्हटलं की मोठ्या शहरात जावं लागतं जे त्यांना शक्य नाही आहे. आणि खास करून दादांची एक तळमळ की तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत या शिक्षणाची गंगा आपल्याला पोचवायला पाहिजे आणि खास करून त्यावेळेला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून नावारूपाला येत असलेल्या या इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमागाचं खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती होत असताना तंत्रज्ञ लोक आपल्याला कमी पडत होते आणि जर तंत्रशिक्षण आपल्या गावामध्ये आपण चालू केलं तर या उद्योगाला पूरक अशा पद्धतीचं तंत्रज्ञसुद्धा आपल्याकडे उपलब्ध होतील हे एक दूरदृष्टी मनामध्ये ठेवून शहराच्या मध्यभागी असलेल्या जहागीरदारांचं राजवाडा आदरणीय दादांनी घेतलं आहे आणि 30 मुलांना घेऊन टेक्सटाईल पॉलिटेक्निक त्यांनी DKTच्या माध्यमातून चालू केले. गेले 3.5 दशकामध्ये DKTचं या शिक्षण क्षेत्रामध्ये एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं एक केंद्र म्हणून आज नावारूपाला आलेलं आहे. याचे खूप वेगवेगळे शाखा आहेत, त्या सगळ्याचं मी डिटेलमध्ये जाणार नाही आहे. तर या DKT संस्थेचं एक शाखा म्हणून आज यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक चालू आहे. खरं तर 2012 साली आपण या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक सुरुवात केलो. जसं मी सांगितले की दादांची दूरदृष्टी आणि जे काही हातात घेईल त्या कामात आपण उत्कृष्ट अशा पद्धतीचं एक उत्कृष्टतेचं बेंचमार्किंग आपण असायला पाहिजे हे सतत त्यांचा आग्रह असणार. त्यामुळं ज्या पद्धतीनं आम्ही टेक्सटाईल एज्युकेशनमध्ये आज संपूर्ण देशामध्ये अग्रेसर आहोत, संपूर्ण जगामध्ये एक जगन्मान्यता मिळवलेली संस्था म्हणून आज DKTकडे बघितलं जाते. बरेच परदेशी विद्यापीठांबरोबर आपण MOUs साईन केलेले आहे. तंत्रज्ञानाचं देवाणघेवाण करण्याचं काम आज DKTमध्ये चालू आहे. आणि यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या पुरतं सांगायचं म्हटलं तर अतिशय सुसज्ज अशा पद्धतीचं इमारत आपण या पॉलिटेक्निकसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि नुसतं सुसज्ज इमारत असून चालणार नाही तर तिथं अतिशय स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर असणं खूप गरजेचं आहे. कारण आज मुलं जे ज्ञान घेत आहेत हे नुसतं ज्ञान घेऊन चालणार नाही तर प्रत्यक्षामध्ये, प्रत्यक्ष जीवनामध्ये, व्यवहारामध्ये त्यांना ह्या ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे. त्यामुळं प्रॅक्टिकल्सवर आज शिक्षणाचं जास्त भर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसज्ज अशा पद्धतीचे लॅबोरेटरीज आज यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आत्माशिवाय शरीराला अस्तित्वच नाही आहे तसं मला असं वाटतं की एखादी शिक्षण संस्था नावारूपाला यायचं असेल तर त्या शिक्षण संस्थेचे आत्मा म्हणजे तिथले गुरुजन. चांगले शिक्षक असल्याशिवाय कुठलीही शिक्षण संस्था नावारूपाला येत नाही. त्यामुळं आपण खास करून शिक्षक भरती करत असताना किंवा शिक्षकांना अपॉइंट करत असताना त्यांचे क्वालिफिकेशन्स, त्यांचे कॅपॅबिलिटीज हे आपण खूप बारकाईनं बघितलेले आहे. त्यामुळं खरं तर DKTचं यशामागं खास करून या शिक्षकांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे.
कारण जेव्हा शिक्षक डेडिकेटेडली शिकवतात तेव्हाच तिथं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं शक्य होतं. त्यामुळं आज YCP मध्ये अतिशय तज्ज्ञ आणि क्वालिफाईड शिक्षकांना आपण घेतलेलं आहे, ज्यांनी ज्ञानदानाचं काम अतिशय मनापासून करत आहेत. लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल्सच्या माध्यमातून मुलांना जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, जे इंडस्ट्रीला पाहिजे असलेलं ज्ञान आहे, ते प्रॅक्टिकली त्यांना त्या लॅबोरेटरीजमध्ये शिकवलं जातं. आणि खास करून ज्ञानार्जनासाठी लायब्ररी खूप महत्त्वाचं आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं लायब्ररी, त्याच्यामध्ये भरपूर पुस्तकं आपण मुलांना उपलब्ध करून दिलेली आहेत. ई लायब्ररी आपल्याकडं आहे. याशिवाय नुसतंच बौद्धिक विकास मुलांना करून चालणार नाही, नुसतं बौद्धिक विकासावरच भर देऊन चालणार नाही, तर त्यांच्या शारीरिकसुद्धा चांगल्या पद्धतीनं ते तंदुरुस्त असायला पाहिजे. या दृष्टिकोनातून एक अतिशय सुंदर आपण प्लेग्राऊंडसुद्धा मुलांना उपलब्ध करून दिलेले आहे. खरं तर सर्वार्थानं सुसज्ज अशा पद्धतीचं आज पॉलिटेक्निकचं इमारत असो, लॅबोरेटरीज असो, लायब्ररी असो, मुलांना खेळण्यासाठीचं जे सुविधा असो, हे सगळं आम्ही देण्याचं प्रयत्न केलेला आहोत. खरं तर आज जर परिस्थिती बघितलं तर आपण सगळेच एक अतिशय वेगळ्या वातावरणातून वाटचाल करत आहोत. कोरोनानं संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेलं आहे. सगळेच थोडं नैराश्य, थोडंसं डिप्रेशनमधून जात आहोत. पण विद्यार्थी मित्र हो, मी खरं सांगते की अशा या वातावरणामध्ये सुद्धा, म्हणजे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे. खास करून संस्थाचालक या नात्यानं आम्ही खूप गांभीर्यानं या परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना या शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना देण्याचं आटोकाट प्रयत्न आम्ही करत आहोत. आज सगळीकडेच ऑनलाईन शिक्षण चालू झालेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप मेहनत घेऊन आपण आता सध्या ऑनलाईन माध्यमातून आपण मुलांना शिक्षण, अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण, मग व्हर्च्युअल लॅबोरेटरीच्या माध्यमातून असो किंवा जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्या सगळ्याचा वापर करून मुलांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं ऑनलाईन शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आम्ही पालकांचा फीडबॅक घेत आहोत, विद्यार्थ्यांचे फीडबॅक घेत आहोत, आणि या लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांचं कुठल्याही पद्धतीचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा थोडंसं मनामध्ये नैराश्य दाटून आलेलं असणार आहे. हे नुकतंच 10वी झालेलं आहे. खरं तर 10वी झाल्यानंतर आयुष्याचा एक दुसरा टप्पा चालू होतो आणि या टप्प्यामध्येच अशा पद्धतीचं या COVID-19 एक वातावरण संपूर्ण जगामध्ये आहे आणि थोडंसं या दहशतीखाली आपण वावरत आहोत. पण विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगेन की आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीकडं आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जेव्हा प्रत्येक वेळेला काही अडचण आपल्यासमोर येतं किंवा जे काही प्रतिकूल परिस्थिती आम्हाला फेस करावं लागतं, त्या प्रतिकूल परिस्थितीला आपण न घाबरता या परिस्थितीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघून हे आपल्याला मिळालेली एक संधी आहे, अशा पद्धतीनं तुम्ही जर या गोष्टीकडं बघितला तर मला वाटते खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. नेहमीच आशावादी राहा. या ही परिस्थिती फार काळ राहणार नाही, जसं आलंय तसं निघूनही जाईल. अजूनही पण थोडे दिवस त्याच्यासाठी आपल्याला वाट बघावं लागणार आहे. पण या वेळेत तुमचं कुठलंही शिक्षणाचं नुकसान होता कामा नाही याची पुरेपूर काळजी आम्ही यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये घेतलेले आहोत. पण टाळी एकाच हातानं वाजत नाही. आम्ही जे काही प्रयत्न करत आहोत याला तुमचं सहकार्य मिळणं खूप गरजेचं आहे, ह्याला तुमचा रिस्पॉन्स आम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून 10वीचा टप्पा तुम्ही पार केलेला आहात. खूप मोठी स्वप्न उराशी बाळगून तुम्ही पुढच्या शिक्षणाकडे वाटचाल करत आहात. वातावरण कसंही असो, COVID-19 आले तसं जाणारही आहे, त्याला थोडा वेळ लागणार आहे, पण आपण आपलं मनोधैर्य कमी होता कामा नाही. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण घरी बसून तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतो. आमचे सर्व शिक्षक वर्ग त्यासाठी तत्पर आहेत, तुम्हाला शिकवण्यास ते उत्सुक आहेत. आज आमोरासमोर फेस टू फेस आपल्याला शिकवणं शक्य नसेल
तरीसुद्धा आपण ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अतिशय प्रभावीपणे तुम्हाला शिकवण्याचाही आमचे शिक्षक प्रयत्न करत आहात. तर विद्यार्थी मित्र हो, माझं एक तुम्हाला सांगणं आहे की घरामध्ये बसूनसुद्धा तुम्ही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप चांगलं शिक्षण घेऊ शकता. फक्त तुम्ही मोटिवेटेड पाहिजे, आयुष्यामध्ये चांगलं ध्येय तुमच्यासमोर असायला पाहिजे, चांगले टार्गेट्स तुमच्यासमोर असायला पाहिजे. कारण हेच वय आहे स्वप्न बघण्याचे आणि हेच वय आहे स्वप्नांसाठी झटायचे. तर मला खात्री आहे तुम्ही फार मोठी स्वप्न उराशी बाळगून इथं तुम्ही प्रवेश घेण्यास उत्सुक आहात. हे हा जो वातावरण आहे, हा जो सध्याचं थोडंसं गढूळ वातावरण आपण म्हणूया, हे फार काळ टिकणार नाही आहे. आणि ह्याही वातावरणामध्ये आपण आपलं मनोधैर्य चांगलं ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून या परिस्थितीकडे आपण बघून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेवढं म्हणून मला चांगलं ज्ञान घेता येईल ते घेण्याचं मी प्रयत्न करणार, अशा पद्धतीचं एक निर्णय, एक खुणगाठ तुम्ही बांधा. आणि आज जे शिक्षण तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या, कारण भविष्य तुमचं आहे. देश खूप आशेनं तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही देशाचे भवितव्य आहात, नुसतंच देशाचे नाही तर तुमचे कुटुंबीय तुमच्याकडे खूप आशेनं बघतायत. प्रचंड अशा पद्धतीचं पोटेन्शियल तुमच्याकडे आहे. फक्त या ऊर्जेला योग्य चॅनलाइज करणं, योग्य दिशा देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा जो थोडासा डिले झालेला आहे तुमच्या ॲडमिशन किंवा बाकीच्यासाठी, पण अजूनसुद्धा तुम्हाला खूप करण्यासारखी गोष्टी आहेत. ऑनलाईन माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं ज्ञान घेऊ शकता आणि हे ज्ञान देण्याचं काम आम्ही यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं, नुसतंच ज्ञान देणं नव्हे तर जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट करण्यासाठी, ते ज्ञान तुम्हाला देण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे काही आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत ते घेण्याची मानसिकता तुमचं असणं महत्त्वाचं आहे. खूप ज्ञान घ्या, खूप चांगल्या पद्धतीने शिका, कारण भविष्यामध्ये खूप तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि आज ह्या ग्लोबलाइज्ड जगामध्ये तुम्हाला खरं तर कुठलेही भौगोलिक बाउंड्रीज नाही आहेत, मर्यादा नाही आहेत. आज संपूर्ण जग तुमच्या समोर आहे. द होल वर्ल्ड इज ॲट युअर डिस्पोजल. यू कॅन चूज एनी करिअर. द होल वर्ल्ड इज इन फ्रंट ऑफ यू. संपूर्ण जग आज तुम्हाला संधी देण्यास तयार आहे, पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी ज्ञान घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते ज्ञान देण्याचं काम आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. घेण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि ते तुम्ही नक्की करणार, अशा पद्धतीचं आशा मी बाळगते. आणि आज या COVID-19 या पार्श्वभूमीवरसुद्धा मनोधैर्य न ढासळता अतिशय चांगल्या पद्धतीनं याही परिस्थितीला, या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मला आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे या धैर्यानं, या मानसिकतेनं तुम्ही या कोर्समध्ये या, खूप चांगले शिका, भविष्य तुमचं आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.